मुंबईवर पुन्हा हल्ला होणार असल्याचा इशारा वाहतूक नियंत्रण कक्षाच्या मोबाईलवर आला पाकिस्तानातून संदेश. मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा देणारा एक संदेश मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप नंबरवर प्राप्त झालाय. हा संदेश पाकिस्तानातून आला असल्याची माहिती मिळाली असून या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. 6 जण हा हल्ला करतील असे या संदेशात म्हटलंय. गुरुवारी राज्याच्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर AK रायफल, बंदुका आणि दारुगोळा असलेली बोट सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचा खुलासा झाला असला तरी आता पुन्हा पाकिस्तानातून हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खबरदारी घेण्यात येते. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षामध्ये उभी आडवी फूट पडली असून आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये सभांचा धडाका लावलाय. अशातच आता उद्धव ठाकरे देखील लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. याबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली असून जनतेपर्यंत आपली कामं पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढा असे आदेशही त्यांनी शिवसेना उपनेत्यांना दिलेत. केजरीवाल यांना घाबरवण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न. देशात 2024 लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी लढत होईल. मोदींच्या तुलनेत समर्थ पर्याय म्हणून केजरीवालांचं नाव आता वेगाने पुढे आल्यानेच आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांना घाबरवण्यासाठी आणि तसेच धमकावण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलाय. कालच सिसोदिया यांच्या घरावर CBI ने उत्पादन शुल्क धोरणातील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने छापे टाकले होते. त्या संबंधात आज सिसोदिया पुन्हा स्पष्ट केलंय की आमचे उत्पादन शुल्क धोरण अत्यंत पारदर्शी आहे, त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाहीये. अनुराग ठाकूर यांचे सिसोदियांना प्रत्युत्तर. भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करणारी मनीष सिसोदिया यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सिसोदिया यांना लक्ष्य केलंय. दिल्ली सरकारचे मद्याबाबतचे धोरण जर योग्य होते तर त्यांनी ते मागे का घेतले असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय. चोर की दाढी में तिनका या म्हणीचा वापर करत ठाकूर म्हणाले की तिनका दिसल्यावर चोराने दाढी काढून टाक. तसेच भ्रष्टाचार दिसल्यामुळे सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांनी मध्य धोरण मागे घेतलं. सिसोदियांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी केजरीवाल यांनी सिसोदिया यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी केली आहे. CBI म्हणजे पिंजऱ्याबाहेरचा पोपट. देशातील CBI ची सध्याची अवस्था आज पिंजऱ्याबाहेरचा पोपट अशी झाली आहे. या पोपटाचा पंख भगवा आहे अशी खिल्ली ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उडवली आहे. काही वर्षांपूर्वी न्यायालयाने CBI चा उल्लेख पिंजऱ्यातील पोपट असा केला होता. त्या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी आजच्या CBI चा उल्लेख उपरोधिक पण पिंजऱ्याच्या बाहेरचा पोपट असा केलाय. आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर CBI ने छापा टाकल्याच्या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी ही टिप्पणी केली आहे. दिल्ली शाळांबाबतच्या बातमीवरील पेड न्यूज आरोपांवर खुद्द न्यूयॉर्क टाइम्सने केला खुलासा. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या शिक्षण मॉडेलचं कौतुक करणारी एक स्टोरी न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकाने आपल्या पहिल्या पानावर छापली आहे. त्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी ही बातमी पेड न्यूज असल्याचा दावा केला. तथापि न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकाच्या प्रतिनिधीने या संबंधात NDTV ला दिलेल्या मुलाखतीत ही बातमी पेड न्यूज नसल्याचा खुलासा केलाय. न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या निवेदनातही म्हटलंय की दिल्लीतील शिक्षण मॉडेलच्या संबंधातील आमची बातमी ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेली पाहणी आणि मूळ वस्तुस्थितीची शहानिशा करून छापली आहे. हिमाचल प्रदेशात ढगफुटी, 13 जणांचा झाला मृत्यू. हिमाचल प्रदेशातील रायपूर कुमालदा परिसरात तसेच मंडी जिल्ह्यात अन्य ठिकाणी शनिवारी पहाटे ढगफुटी झाली, ज्यामुळे नद्यांचे किनारे फुटले आणि पूल वाहून गेलेत. नदीच्या काठावरील प्रसिद्ध शिवमंदिर असलेल्या टपकेश्वराच्या गुहेतही पाणी शिरले. पहाटे 2:15 सुमारास ही ढगफुटी झाली. प्राथमिक माहितीनुसार या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 13 जण मरण पावल्याचं सांगितलं जात आहे.
भारताचे महान फुटबॉलपटू समर बॅनर्जी यांचं निधन. भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व करणारे माजी कर्णधार समर बॅनर्जी यांचं शनिवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. ते 92 वर्षाचे होते. 1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या नेतृत्वात भारताने ऐतिहासिक चौथे स्थान पटकावले होते. बद्रू दा म्हणून ओळखले जाणारे बॅनर्जी हे अनेक दिवसांपासून आजारग्रस्त होते. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना 27 जुलै रोजी MR बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर प्रकृती खालवल्याने त्यांना SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इंग्लंड दौऱ्यात झुलनचे पुनरागमन. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचं पुनरागमन झालंय. तर महिला T20 चॅलेंजमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या किरण नवगिरेलाही संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या 2 आठवड्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान 3 T20 आणि तितकेच एक दिवसीय सामने खेळणार आहे.